नमस्कार मित्रांनो, MPSC नॉलेज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, यामध्ये बघा कसं आहे की यामध्ये आपण जे जनरल नॉलेज वर जे क्वेश्चन बघणार आहे मित्रांनो, GK बद्दल, जनरल नॉलेज म्हणजे चालू घडामोडी बद्दल काही महत्त्वाचे क्वेश्चन बघणार आहे। तर खूप महत्त्वाचे, तुम्ही एकदा नक्की व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा मित्रांनो। तर फर्स्टली बघूया आपण रतन टाटा यांचे वर्णन कोणत्या गोष्टीसाठी करता येईल। बघा, ते यांचे वर्णन एक कोणते, यामध्ये व्यवस्थापन, नेतृत्व, वक्ता, कार्यकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ता। तर यामध्ये त्यांना परफेक्ट जोडणारं काय आहे, तर नेतृत्व, वक्ता हे त्यांचे वर्णन करता येईल। कोणाचे? तर रतन टाटा यांचे। नंतर बघा मित्रांनो, थोडंसं छोटं केलं आहे, तर बघा कोणत्या घटना दुरुस्तीनुसार बोडो व डोंगरी या भाषा भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आल्या। तर कोणती घटना दुरुस्ती होती त्यामध्ये, ज्यामध्ये बोडो व डोंगरी हे भाषा राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट करण्यात आली, तर कोणती होती? तर 52वी घटना दुरुस्ती, कितवी? 52, 52वी घटना दुरुस्तीनुसार। तर करेक्ट आन्सर 1 आपलं बरोबर आहे। नंतर बघूया मित्रांनो, बघा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण समिती प्रमुख म्हणून डॅश यांची निवड झाली। तर कोणाची निवड झाली? राष्ट्रीय लोकसंख्या धोरण समिती प्रमुख म्हणून डॉक्टर MS स्वामीनाथन। कोणाची? डॉक्टर MS स्वामीनाथन यांची। नंतर बघूया, बघा सध्या रशियात निवडून आलेल्या द्विमीर पुतीन यांच्या पार्टीचे नाव काय, द्विमीर पुतीन यांच्या पार्टीचे नाव काय मित्रांनो? बघा ACND मार्ग जस्ट रशिया, आणि त्यांच्या करेक्ट पार्टीचं नाव काय आहे? युनायटेड एशिया पार्टी। कोणतं आहे? युनायटेड एशिया पार्टी। नंतर बघा, सामाजिक आदिवासी दिवस केव्हा साजरा जातो, सामाजिक आदिवासी दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 9 ऑगस्ट रोजी। केव्हा? 9 ऑगस्ट रोजी। तर आपलं करेक्ट आन्सर 1 बरोबर। नंतर बघा, प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या राजीव गांधी प्रशासकीय गती मानताच म्हणजे प्रगती अभियानाला कालावधी कोणता आहे? तर किती त्याचा कालावधी असतो मित्रांनो? तर 20 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर हे त्यांचा कालावधी असतो, 20 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाला हे त्यांचा कालावधी असतो, 20 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबरपर्यंत त्याचा कालावधी असतो। नंतर बघा, प्रामुख्याने कोणत्या कारणास्तव संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 2011 रोजी आंतरराष्ट्रीय जंगल वर्ष म्हणून घोषित केले? तर कोणत्या कारणांसाठी? तर प्रामुख्याने लोकांसाठी जंगले या कारणास्तवाने संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 2011 मध्ये जंगल वर्ष म्हणून घोषित केले, लोकांसाठी जंगले राखीव ठेवण्यासाठी आणि आपले पर्यावरण वाचवण्यासाठी। नंतर बघा, जुलै 2011 मध्ये कोणता देश नव्याने उदयास आला? जुलै 2011 मध्ये कोणता देश नव्याने उदयाला? तर दक्षिण सुदान। कोणता? दक्षिण सुदान। लक्षात असू द्या, जुलै 2011 मध्ये। नंतर बघा, 6 लाखांपेक्षा जास्त व 12 लाखांपेक्षा पर्यंत लोकसंख्या असलेल्या शहराची महानगरपालिका सदस्याची संख्या किती असते? 6 लाखापेक्षा जास्त व 12 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहराच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या किती असते मित्रांनो? तर किमान 85 व अधिकतम 115 इतकी असते। किमान, कमीत कमी 85 आणि जास्तीत जास्त 115, लक्षात असू द्या। नंतर बघूया, निर्मल ग्राम पुरस्कार डॅश कडून दिला जातो, निर्मल ग्राम पुरस्कार कोणत्या सरकारकडून दिला जाते? तर केंद्र सरकारपासून दिला जातो। कोणता? केंद्र सरकारपासून। तर मित्रांनो, आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल मित्रांनो। तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आपल्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा, आणि कोणी जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि तसेच बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा, त्यामुळे जे कोणी व्हिडिओ बनवेल ते तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशन बारमध्ये मिळतील। नेक्स्ट